शिवसेनेने काढलेल्या विधेयकाचा विरोधात वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन, प्रतिनिधी संपाल आढागळे, परभणी। परभणी केंद्र शासनाने शेतकऱ्याच्या संदर्भात लॉकडाऊनच्या काळात अन्यायकारक विधेयक मंजूर केले। यांचा या अन्यायकारक विधेयकाच्या विरोधात व दिल्ली येथील शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने क्रांती मैदान परभणी येथे धरणे आंदोलन केले आहे। या नवीन कायद्यानुसार शेतकरी देशोधडीला लागणार आहे। केंद्र सरकारने जे 3 विधेयक मंजूर केले त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे। शेतकऱ्याला न्याय मिळावा याकरिता धरणे आंदोलनधारकांनी आपल्या विविध मागण्या मांडल्या आहेत। महाराष्ट्र शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात दुरुस्ती करणारा अध्यादेश ताबडतोब करावा व शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळण्यासाठी कायदा करावा व कठोर अंमलबजावणी करावी अशा विविध शेतकरी समस्यांच्या संदर्भात या जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून मागण्या करण्यात आल्या आहेत। यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात आपल्या आक्रमक भावना वंचितच्या पदाधिकाऱ्याने बोलताना व्यक्त केल्या। यावेळी जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते। आमची रास्त मागणी आहे की या सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्याचे कायदे केले पाहिजे। आडतीचा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवली पाहिजे। आडतीकडून दलालाकडून होणारी पिळवणूक थांबवली पाहिजे। आम्हाला अजून असं म्हणायचं आहे की शेतकऱ्यांचे हे जे विरोधी कायदे आहेत की जे राज्याच्या संमतीनं लागू करण्याची जी भूमिका आहे या केंद्र सरकारची, त्याही गोष्टीचा आम्ही इथं जाहीर निषेध करतो। या सरकारची ही जी दुटप्पी भूमिका आहे या भूमिकेचा सुद्धा इथं वंचित बहुजन आघाडी जाहीर निषेध करते। आणि आज 17 तारखेचं आंदोलन सध्या बाळासाहेबांच्या आदेशाने आम्ही पूर्ण मराठवाडाभर महाराष्ट्रभर करतोय। आणि जर या सरकारने या आंदोलनाची दखल जर नाही घेतली तर महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका ही वंचित बहुजन आघाडीची असेल।